मुलगी जन्मली की ती काहींना नकोशी होते, इतकी की तिचं नावही तसंच ठेवलं जातं. पण रत्नागिरी जिल्ह्यातील एक नकोशी अशी आहे की ती सर्वांना हवी हवीशी वाटते. तिच्या धडाडीची दखल थेट महिंद्रा समूहाचे मालक आनंद महिंद्रा यांना घ्यावी लागली आहे. या नकुसा म्हसळ्यात फक्त 9वी पर्यंत शिकलेल्या पण व्यावसायिक वापरासाठी बोलेरोचं लायसन्स मिळवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेत. ज्यानं मला हा फोटो व्हॉट्सअप केलाय त्याला फारशी माहिती नाही. कुणी मला तिची माहिती देईल का? मला तिची कहाणी ऐकायला आवडेल. आनंद महिंद्रा यांनी केलेलं हे ट्विट. त्यांना नकुशा म्हसळांबद्दल जाणून घ्यायचंय. त्यांना आणि सगळ्या महाराष्ट्राला आम्ही सांगतोय, कोकणातील घाट वळणं महिंद्रा पिकअप मधून लिलया पार करणाऱ्या या वाघिणीबद्दल. गेली 20 वर्ष नकुसा भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. रत्नागिरी, लांजा, राजापुरातल्या बाजारांमध्ये स्वतः महिंद्रा पिकअप मधून 4 ते 5 टन भाजी घेऊन जातात. गेल्या 20 वर्षांपासून घाट वळणातून प्रवास चालू आहे. 20 वर्ष झालं आता मी ड्रायव्हिंग करते. रोज रत्नागिरी, लांजा, राजापूर भाजीची गाडी 4 टन 5 टन भाजी घेऊन जाते आंबा घाटातून नेहमी. बाईचं काम म्हणजे केवळ चूल आणि मूल असा समज असणाऱ्या पुरुष प्रधान समाजाच्या डोळ्यात नकुसा यांनी झणझणीत अंजन घातलंय. आई वडिलांनी पुरी नको म्हणून नकुशी नाव ठेवलं. माझ सगळ्यांची नाव चांगले, माझं नाव नकुशी ठेवलं. मी माझ्या नावाखाली शर्मिंदा पण होत नाही, जे नशीब होत आहे ते सांगतो. मुलगी नको होती म्हणून त्यांच्या आई वडिलांनी नाव नकुसा ठेवलं असेलही, पण त्यांना आपला जन्म नकोसा कधीच वाटला नाही. कोकणातल्या लाल मातीमधल्या या सुपर वुमनची दखल थेट महिंद्राच्या मालकांना घ्यावीशी वाटली ती उगाच नाही. केवळ 9वीपर्यंत शिक्षण असलं तरी नकुसांची धडाडी बघून RTO अधिकाऱ्यांनी त्यांना विनामूल्य लायसन्स काढून दिलंय. त्यांच्या जिद्दीला आणि कोकणातल्या नागमोडी वाटेवरच्या संघर्षाला Zee24 तासचा सलाम. प्रणव पोळेकर, Zee24 तास, रत्नागिरी.